शिवसेनेमध्ये आणले फिरवले संजय राठोड. हा संजय राठोडला मी तालुका प्रमुख केलं, नंतर जिल्हा प्रमुख केलं, आमदारकीचं तिकीट दिलं, आता मंत्री करायला मागच्या वेळेस राज्यमंत्री करायला मी सांगितलं. गुलाबरावला मी बोटाला फिरून आमदार केलं. दादा भुशीला मी पळून देऊन अपक्ष आमदार केलं. दादा भुशीला पण सगळ्यात मोठा प्रस्ताव मी पहिल्यांदा मी पाडला. हे फॅमिली प्रशांतदा हे प्रत्येक स्वातंत्र्यानंतर जेवढे मंडळ झाले मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये एक ना एक हिरे असायचा, कधी कधी ते दोन दोन असायचे. मी एक सडकछाप मुलगा हा दादा भुशे, त्याला मी नेलं तर ॲक्टिव्ह होता. आनंदगीरीच्या नावाने काम करायचा, बाळासाहेबांच्या नावाने काम करायचा. मी त्याचे अनेक वेळा त्याला मी झुंगा भाकर केंद्र दिलो. मी पालकमंत्री असताना असा झुंगा भाकर केंद्र त्याला मी आणलं. त्याला म्हटलं तू फिरशील आणि हो फिर, म्हणजे तू विधानसभा लढवी कसं काय, मला तिकीट कोणती लढणार का, मी हो मग तू फिर फिरायला लागलो. नंतर त्यांनी प्रशांतदादा हिरेच्या विरोधामध्ये तिकीट अर्ज भरला. बाळासाहेबांनी बोलून घेतलं त्याला अर्ज मागं घेण्यासाठी, कारण दादाने तिकीट सांगितले कोरोना मागं घ्यायचा का. मला जेव्हा समजलं तेव्हा मी आमदार गाडी काढली, दादा मुशीला मातूस घेऊन घेतलं, माझ्या गाडीत टाकलं, घरी घेऊन कोंडून ठेवलं. दोन दिवस दुकान संपून गेली, बाहेर काढलं. आमदार झाल्यावर साधारण राहा घ्या त्यांचं, सगळ्या शाळा त्यांच्या आहेत, सगळे कॉलेज त्यांचे, कारखाने दोन दोन आहे, आश्रमशाळा इतके आहेत, विचार बसवले. परंतु त्यांना सुद्धा आम्ही घर दाखवलं, कारण एकदाच असं झालं होतं की त्याला मी शिवसेनेत आणलं होतं, बाळासाहेबांना नेलं होतं, 1 लाखाची सभा झाली होती, मंत्री झाला, आमच्यामध्ये आला, निवडून आला, सगळं काही झालं आणि जे पाहिजे ते घेतलं आणि घरी. तुमचे विखे पाटील नेहमीच आणले, त्यांना काँग्रेसने हयातीत मंत्री केलं नाही कधीच. शिवसेनेने एकदाच त्यांना आणलं, बापालाही केंद्रीय मंत्री केलं, पोरालाही कॅबिनेट मंत्री केलं. हे दोघांनाही शिवसेनेमध्ये सुरेश दादा जैनला शिवसेनेत मी आणलो होतो. महादेव महाडिक कोल्हापूरचे त्यांना मी माझ्याकडे साहेबांनी हेच काम दिलं होतं धर हे म्हटलं. परंतु मी साहेबांना सांगितलं होतं हे टिकणार नाही आपल्याकडे, कारण आपली वैचारिक पातळी आणि त्यांची वैचारिक पातळी ही स्वार्थी लोक आहेत आणि आपण मनमोकळे लोक आहोत, आपण उदारीकरणाचे लोक आहोत, आपल्याला सगळ्यांना एकत्र आणायचं आहे, आपल्याला सगळ्यांना एक झेंड्याखाली आणायचं आहे. पण त्यांची प्रवृत्ती तशी नाही, त्यांना प्रत्येकाचा झेंडा वेगळा पाहिजे. आणि अशा पद्धतीत जर होणार असेल तर आता आपल्याला सगळ्यांनी एकीच बळ केलं पाहिजे.